शेळगावच्या पूर्व भागातील चापडगाव हे अन्य सहा गावांना जोडलेले गाव आहे, परंतु लॉकडाऊनमुळे चापडगावात शुकशुकाट पसरलाय, त्यात गणपती उत्सव अगदी तोंडावर आलेला आहे. जर पुढेही लॉकडाऊन असाच असला तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, ज्यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी आताही लॉकडाऊनची परिस्थिती आहे, तसंच शेवगाव येथे चापडगावातही सध्या लॉकडाऊन आहे. तर लवकरच पोळा, गणपती यासारखे उत्सव येणार आहे, ज्यामध्ये चांगली उलाढाल होते. पण अशीच परिस्थिती जर राहिली तर पुढे व्यापाऱ्यांसाठी मोठी चिंता होऊ शकते. पाऊस, पाणी आणि येणारे नगदी पिके यावर शेतकऱ्यांची उलाढाल अवलंबून आहे. सध्या बाजारपेठ सुन्न असून पैसे देण्याघेण्याचे व्यवहार कोणी करत नसल्याने व्यापारी वर्गासाठी थकीत बाकी वसूल होत नाही व पुढे व्यापारी हे उसन उधारी बंद केली आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे व व्यापाऱ्यांसाठी ठराविक निधी द्यावा व उद्योगधंद्यांना गती मिळावी व थंड घाईस गेलेले छोटे मोठे व्यापारी यांना दिलासा मिळावा असे व्यापारी वर्गामधून मागणी आहे. शेवगावहून प्रतिनिधी पांडुरंग गोरे, आधार न्यूज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.